सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात एक तेजस्वी असे व्यक्तिमत्व उदयास आलं, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज। त्यांनी अन्यायी सत्तांना आव्हान देऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं। त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला। आजच्या पाठात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याबद्दल माहिती मिळवणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे। शहाजीराजे हे दक्षिणेकडील निजामशाही सरदार होते। मुघल बादशहाने निजामशाही जिंकून घेण्यासाठी एक मोहीम आखली। या मोहिमेमध्ये विजापूरच्या आदिलशहाने मुघलांना मदत केली। मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये म्हणून शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध केला, पण आदिलशहा आणि मुघलांच्या एकत्रित सामर्थ्यापुढे शहाजीराजांचा टिकाव लागला नाही। 1636 मध्ये निजामशाहीचा शेवट झाला। निजामशाही संपुष्टात आल्यावर शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार झाले। आदिलशहाने भीमा व नीरा नद्यांच्या आतील पुणे सुपे व चाकण इंदापूर ही परगणे असलेली जहागिरी शहाजीराजांना दिली। त्याचबरोबर बंगळूरच्या आसपासचा काही कर्नाटकातील प्रदेशही त्यांनी शहाजीराजांना जहागीर म्हणून दिला। शहाजीराजांनी शिवाजीराजे आणि जिजाबाई हे बंगळूरला असताना त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले। परकीय सत्ता उलथवून टाकून स्वराज्य निर्माण करावे ही शहाजीराजांची स्वतःची आकांक्षा होती, म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असेही म्हटले जाते। आणि त्यासाठीच त्यांनी शिवाजीराजे आणि जिजाबाई यांना काही निवडक सहकाऱ्यांसह बंगळूरहून पुण्याला पाठवलं।